A very good morning to all students. We have studied about the chapter 12th of chemistry, which is aldehyde, ketones and carboxylic acid. In this 7th part of this video, we have studied about the various chemical properties of aldehydes and ketones. And in previously part, we have studied about the what is meant by aldehydes, ketones and carboxylic acid, how they are classified, how they are nomenclature either by IUPAC nomenclature system or by the common name system, then their various methods for preparation, and in last video we have studied about the various physical properties of aldehydes and ketones. Now today we have to study about the various chemical properties of aldehydes and ketones. Now let us study. In this we have studied about first the laboratory test for aldehydes and ketones. In aldehydes, we have studied about the skip test, then Tolan test, which is also known as the silver mirror test. After that, next is the Fehling test, and then second one is the laboratory test for the ketonic group. Means for aldehyde, we have to perform the three tests, that is skip test, Tolan test and Fehling test, and for ketonic group, we have to do the sodium nitroprusside test. Now, what is meant by laboratory test for the aldehydes and ketones? Now, in a chemistry practical, we have to given you the some compound. You don't know this compound, it is either aldehydes or ketones. Now, by adding some chemicals, you have to detect that it is either aldehydes or ketone in the laboratory. म्हणजेच काय, तर आपल्याला एखादा केमिकल सबस्टन्स जो आहे, एक कंपाउंड दिलेला जाईल, त्याच्यामध्ये आपल्याला जसं आता इथे आम्ही सांगितलं आहे की स्किप एजंट, टोलन्स एजंट किंवा दुसरे काहीतरी एजंट टाकावं लागेल, केमिकल रिॲक्शन करावं लागेल, आणि ते केमिकल रिॲक्शन करून तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये ते माहिती करून घ्यावं लागेल की जो कंपाऊंड आहे तो अल्डिहाइड्स आहे, किटोन्स आहे किंवा दुसरा कोणता आहे. तर ही जी टेस्ट आपण परफॉर्म करत असतो, तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्ट परफॉर्म करत असतो, म्हणून याला आपण म्हटलं आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर द अल्डिहाइड्स अँड किटोन्स. आता नेमका लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड किटोन्समध्ये नेमका काय डिफरन्स आहे या दोनमध्ये, अल्डिहाइड्स अँड किटोन्स, कारण की दोघांमध्ये सिमिलॅरिटी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बोथ इन अल्डिहाइड्स अँड इन किटोन इट कंटेन्स द कार्बोनिल ग्रुप, दॅट इज सी डबल बॉन्ड ओ. पण काही डिफरन्स आहे, तर ते त्या डिफरन्समुळे आपण दोघांना लॅबोरेटरीमध्ये डिफरन्शिएट करू शकतो. कसं करू शकतो ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आपण अल्डिहाइड्स. Aldehydes are easily oxidized to the carboxylic acids. आता यांनी काय म्हटलं आहे, अल्डिहाइड्सचं आपण इझिली ऑक्सिडेशन करू शकतो कार्बोक्सिलिक ॲसिड. जर आपण अल्डिहाइड्सचा केमिकल जो आपण पाहिला स्ट्रक्चर, तर त्याचं स्ट्रक्चर आहे आर सी डबल बॉन्ड ओ एच, आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आहे आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. म्हणजे अल्डिहाइड्स आणि किटोनचा जर स्ट्रक्चर आपण नीट पाहिला, तर आपल्याला असं लक्षात येते अल्डिहाइड्सच्या कंपॅरिझनमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये वन ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे तो जास्तीचा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय होते, इन शॉर्टमध्ये आपण म्हणू शकतो अल्डिहाइड्सचं ज्यावेळी ऑक्सिडेशन होते, त्यावेळी अल्डिहाइड्स इज कन्वर्टेड इन टू द कार्बोक्सिलिक ॲसिड, अँड देअरफोर इट ॲक्ट ॲज अन रिड्युसिंग एजंट टुवर्ड्स द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे अल्डिहाइड जो आहे तो स्वतः रिड्युसिंग एजंट होत असतो, आणि याचंवालं जे आहे काय होत असते, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या थ्रू जे आहे ऑक्सिडेशन होत असते अल्डिहाइड्सचं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. आता इथे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोणते कोणते असू शकतात जे आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतो टू डिटेक्ट द अल्डिहाइड्स? तर या ठिकाणी आपण स्किप रिएजंट, टोलन्स रिएजंट किंवा फेलिंग सोल्युशन जे आहे ते आपण या ठिकाणी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जे आहे ते म्हणून यूज करू शकतो. आता पहा किटोन्समध्ये काय म्हटलं आहे, किटोन्स डू नॉट हॅव हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल कार्बन. किटोनचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आर सी डबल बॉन्ड ओ आर, म्हणजे कार्बोनिल ग्रुपला तिथे दोन्हीकडे जे आहे आर जे आहे अटॅच असतात. दीज आर मे बी सेम ऑर डिफरंट, बट त्याच्यामध्ये जो आहे फ्री हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नसतो. फ्री हायड्रोजन ॲटम तिथे डायरेक्टली प्रेझेंट नसल्यामुळे जे असतात दे आर नॉट ऑक्सिडाइज बाय द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे त्याचंवालं जसं अल्डिहाइडचं ऑक्सिडायझिंग होऊन आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळते, तसं किटोनचं ऑक्सिडेशन जे आहे
माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजेंट नहीं होना नहीं म्हणजे जैसे माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजेंट अपन अल्डिहाइडसाठी म्हटला आहे स्किप रिएजेंट टोलन्स रिएजेंट किंवा फेलिंग्स रिएजेंट न होते त्याच प्रकारे ते जे आहे किटोन्सनी तिथे त्याचे ऑक्सिडेशन जे आहे माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजेंटनी त्या ठिकाणी होणार नाही. नाव ऑन द बेसिस ऑफ धीस डिफरन्स आता हे जे डिफरन्स आहे दोघांमध्ये की अल्डिहाइडमध्ये हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे किटोन्समध्ये हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट नाही आहे की ज्यामुळे त्याचं ऑक्सिडायझिंग एजंट माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटमुळे ऑक्सिडेशन होऊ नाही शकत त्या डिफरन्समुळे आपण त्या दोघांना जे आहे लॅबोरेटरीमध्ये डिस्टिंग्विश करत असतो. अल्डिहाइड्स अँड किटोन्स आर डिस्टिंग्विश इन द फॉलोइंग टेस्ट. आता आपण वन बाय वन त्यांच्या टेस्ट पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत टेस्ट गिवन बाय ओनली अल्डिहाइड्स. वी हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड नो दॅट अल्डिहाइड्स हॅव द जनरल फॉर्म्युला आर सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजे याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपला जो असतो डायरेक्टली हायड्रोजन ॲटम अटॅच असतो ज्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होत असते आणि आपल्याला मिळत असते कार्बोक्झिलिक ॲसिड. त्याचे रिडक्शन जे असते माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनी होत असते तर हे जे असते वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतो आणि या ऑक्सिडायझिंग एजंटनुसारच त्याचं टेस्टचं नाव पडलं आहे. जसं आपण जर स्किप रिएजंट यूज केलं तर त्या टेस्टला आपण म्हणणार आहोत स्किप टेस्ट. टोलन्स रिएजंट यूज केलं तर नाव देणार आहे टोलन्स टेस्ट. फेलिंग्स रिएजंट यूज केलं तर नाव देणार आहे याला फेलिंग टेस्ट. आता ही जी सेकंड टोलन्स टेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला जो कलर असतो अल्डिहाइडचा तो सिल्वर कलर असा मिळत असतो टेस्ट ट्यूबला म्हणून त्याचं नाव दिलं आहे त्यांनी सिल्वर मिरर टेस्ट. आता या टेस्ट कशा होतात ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट जी टेस्ट आहे त्याला आपण म्हटलं आहे स्किप टेस्ट. आता हे जे आहे स्किप नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी ही टेस्ट जी आहे ती डिस्कवर केली आहे. त्यांनी दाखवलेली आहे की आपण कशाप्रकारे लॅबोरेटरीमध्ये अल्डिहाइड्स कंपाऊंड जे आहे त्याला ओळखू शकतो किंवा अदर कंपाऊंड्सपासून आपण त्याला डिस्टिंग्विश करू शकतो म्हणून इथे त्या ठिकाणी त्याचं नाव देण्यात आलं आहे स्किप टेस्ट. आता याच्यामध्ये काय होत असते व्हेन द अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड्स इज ट्रीटेड विथ द फ्यू ड्रॉप्स ऑफ स्किप रिएजंट म्हणजे काय सांगितलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण एक टेस्ट ट्यूब घ्यायची. टेस्ट ट्यूबमध्ये आपल्यावालं जे अल्डिहाइड्स आपल्याला कंपाऊंड दिलं असेल ते घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अल्कोहोलिक सोल्युशन जे आहे आपण ते टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फ्यू ड्रॉप्स स्किप्स रिएजंट जे आहे ते ॲड करायचे आहे. देन वी गेट द पिंक रेड और मेजेंटा कलर अपियर्स. आता या ठिकाणी आपल्याला जसे पिंक रेड और मेजेंटा कलर अपियर होतो कधी कधी आपल्याला जे आपण म्हणू शकतो एकदम असा डार्क पर्पल कलर जो आहे तो पण या ठिकाणी पाहायला मिळत असते. आणि जर आपल्याला हा पिंक रेड किंवा मेजेंटा कलर मिळाला आपल्या टेस्ट ट्यूबमध्ये दॅट मीन्स धिस कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक सी एच ओ ग्रुप आणि जर नाही मिळाला दॅट मीन्स इट कॅनॉट बी प्रेझेंट इन द अल्डिहाइडिक ग्रुप. पुन्हा एकदा सांगत आहे लक्ष द्या ज्यावेळी अल्डिहाइडिक सोल्युशन आपण घेत असतो त्याच्यामध्ये आपण अल्कोहोल ॲड करतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप स्किप रिएजंट ॲड करणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आयदर पिंक रेड और मेजेंटा कलर आपल्याला अपिअर होणार. कलर तुम्हाला अगदी क्लिअरली तिथे टेस्टमध्ये दिसतो की जे आपण ज्यावेळी प्रॅक्टिकल घेऊ त्यावेळी तुम्हाला दिसेलच की ज्याच्यामुळे आपल्याला अल्डिहाइडिक ग्रुप जो आहे तो कल्पन होतो आणि जर हे आपल्याला कलर नाही मिळाले दॅट मीन्स देअर इज नॉट प्रेझेन्स ऑफ द अल्डिहाइडिक ग्रुप्स. सेकंड जी टेस्ट आहे त्याला आपण म्हटलं आहे टोलन्स टेस्ट ऑर द सिल्वर मिरर टेस्ट. ही जी टेस्ट आहे ती टोलन्स नावाच्या सायंटिस्टने दिली आहे म्हणून त्याच्या ऑनरमध्ये याला आपण म्हटलं आहे टोलन्स टेस्ट. आणि या टेस्टमध्ये आपल्याला जी आपण टेस्ट ट्यूब जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं छान सिल्वर मिरर जो आहे तो आपल्याला दिसतो शायनिंगवाला असा म्हणून त्याला सिल्वर मिरर टेस्ट असंही आपण म्हटलं जाते. आता काय असते ही टेस्ट. व्हेन अन अल्डिहाइड इज बॉइल्ड विथ द टोलन्स रिएजंट. आपण त्यांनी काय म्हटलं आहे की जर आपण अल्डिहाइडला टोलन्स रिएजंटसोबत बॉईल केलं त्यावेळी आपल्याला सिल्वर मिरर मिळते म्हणून याला म्हटलं आहे सिल्वर मिरर टेस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो व्हॉट इज मेन बाय टोलन्स रिएजंट. आता हा जो टोलन्स रिएजंट आहे तो काय असते. टोलन्स रिएजंट इज नथिंग बट इट इज द सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट म्हणजेच ए जी एन ओ थ्री अँड अमोनिया. अमोनिया म्हणजे एन एस थ्री मीन्स इन शॉर्ट टोलन्स रिएजंट इज नथिंग बट द अमोनिकल सिल्वर नायट्रेट. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की टोलन्स रिएजंट म्हणजे सिल्वर नायट्रेट अमोनियामध्ये आपण मिक्स केलं की ज्याच्या थ्रू आपल्याला टोलन्स रिएजंट पाहायला मिळते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची
ज्यावेळी आपण अल्डिहाइडसाठी टोलन्स रिएजंट टेस्ट किंवा सिल्वर मिरर टेस्ट करत असतो, त्यावेळी हे जे टोलन्स रिएजंट असते ते आपल्याला नेहमी फ्रेशली प्रिपेअर्ड करायचे असते. जर आपण त्याला फ्रेशली प्रिपेअर्ड नाही केला तर जी सिल्वर मिरर टेस्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही, तिथे थोडंसं असा ग्रेश कलर किंवा ब्लॅकिश कलर मिळतो. म्हणून नेहमी आपल्याला टोलन्स रिएजंट फ्रेशली प्रिपेअर्ड करायचं असते, ज्यासाठी आपण काय करतो सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3 अमोनियामध्ये मिक्स करून ते आपण जे आहे अल्डिहाइडमध्ये ॲड करत असतो टोलन्स रिएजंट, आणि त्याला बॉईल करतो की ज्या थ्रू आपल्याला व्यवस्थित सिल्वर मिरर असा टेस्ट देत असते. द अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन बाय द टोलन्स रिएजंट बाय Ag+ आयन विच इज रिड्यूस टू Ag. आता ही जी रिॲक्शन असते ती कशाप्रकारे होत असते ते इथे तुम्हाला दाखवलं आहे. हे एक जनरल रिॲक्शन आहे ज्याच्यात आपण अल्डिहाइड घेतलं आहे, विच इज डिनोटेड बाय द जनरल फॉर्म्युला RC OH. म्हणजे अल्डिहाइडचे रिॲक्शन आपण जे आहे इथे टोलन्स रिएजंटसोबत घेतलं आहे. टोलन्स रिएजंट म्हणजे काय असते ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे, टोलन्स रिएजंट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ सिल्वर नायट्रेट अँड अमोनिया. म्हणजे इथे आपण सिल्वर नायट्रेट AgNO3+ अमोनिया जे आहे कंबाईन केलं, त्याला आपण बॉईल केलं वॉटरमध्ये, इथे हीट दाखवलं आहे, त्यामुळे आपल्याला जे आहे अल्डिहाइडचं कन्वर्शन इथे जे आहे कार्बोक्सिलिक ॲसिड RC OH मध्ये झालेलं आहे. त्यानंतर इथे हा जो सिल्वर Ag आहे तो बाहेर निघाला आहे, त्यामुळे सिल्वर मिरर कलर दिला आहे. त्यानंतर अमोनिया बाहेर पडला आहे आणि इथे जे वॉटर मॉलिक्युल्स आहे तो या ठिकाणी आपल्याला जे आहे ते बाहेर निघालेलं आहे. एक याच्यामध्ये जनरल रिॲक्शन आहे, त्यानंतर एक एक्झाम्पल दिलं आहे. फॉर एक्झाम्पल CH3 C OH. आता हे जे आपण म्हणू शकतो की जे अल्डिहाइड आहे याची रिॲक्शन सिंपल आपण जे आहे टोलन्स रिएजंट जे आहे म्हणजे Ag+ दाखवली आहे, यामध्ये आपण याला बॉईल केलं आहे, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अल्डिहाइडचं कन्वर्शन जे आहे आपल्याला कशामध्ये मिळालं आहे कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजेच RC OH. आणि नंतर मग याच्यामध्ये जे आपल्याला सिल्वर प्लस एस्ट्रोजे मिळून याचा सिल्वर मिरर टेस्ट पाहायला मिळते. हे जे आहे मी तुम्हाला इथे दोन टेस्ट्यूब दाखवलं आहे, कशी आपण टेस्ट परफॉर्म करतो ते पाहण्यासाठी ही जी आहे टेस्ट्यूब आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केलं आहे अल्डिहाइड जो कंपाऊंड्स आहे तो घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी टोलन्स रिएजंट ॲड केला आहे. टोलन्स रिएजंट आपण फ्रेशली प्रिपेअर्ड करून ॲड केला आहे, म्हणजेच काय केलं आहे आपण या ठिकाणी सिल्वर नायट्रेट AgNO3+ अमोनिया याच्यामध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड करून या अल्डिहाइड की जो आहे आपला त्यात ॲड केला आहे आणि त्याला बॉईल केला आहे. बॉईल केल्यानंतर त्याला आपल्याला जो आहे इथे व्यवस्थित असं सिल्वर मिरर कलर जो आहे तो इथे मिळालेला आहे. हे जे आहे टेस्ट्यूब जे आहे पूर्ण साईडने जे आहे सिल्वर मिरर जो आहे तो आपल्याला कलर इथे दाखवत आहे. जसं आपण म्हटलं आहे की ॲल्युमिनियम फॉईल वगैरे जो छान कलर आपल्याला असा मिळतो शायनिंग, तसं ती आपल्याला टेस्ट जी आहे ते आपल्याला अल्डिहाइडची मिळत असते. अँड व्हेन इट कॅन बी शोज द अल्डिहाइड दॅट इज सिल्वर मिरर दॅट मीन्स इट कंटेन्स द अल्डिहाइडिक ग्रुप्स. अशा प्रकारे ही जी आहे टेस्ट आपण करत असतो. आता यानंतर नेक्स्ट जी आहे ती आहे फेलिंग्स टेस्ट. आता फेलिंग्स टेस्ट जी आहे ती फेलिंग्स नावाच्या सायंटिस्टने दिली, म्हणून त्याला पण त्याच्या ऑनरमध्ये नाव दिलं आहे आपण फेलिंग टेस्ट. आता पाहणार आहोत व्हॉट इज मेन बाय फेलिंग टेस्ट. वेन अ मिक्सचर ऑफ अल्डिहाइड अँड अ फेलिंग सोल्युशन इज बॉइल्ड इन द हॉट वॉटर अ रेड प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साईड इज फॉर्म. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे, ज्यावेळी आपण अल्डिहाइड्सला फेलिंग सोल्युशनमध्ये बॉईल करतो आणि बॉईल करताना यांनी शक्यतो आपल्याला काय आहे ते बॉईल इन हॉट वॉटर बाथमध्ये बॉईल करायचं असते आणि त्यावेळी आपल्याला रेड PPT मिळत असते क्युप्रस ऑक्साईडची. आणि जर ही रेड प्रेसिपिटेट आपल्याला क्युप्रस ऑक्साईडची मिळाली त्यावेळी आपण कन्फर्म करू शकतो की आपला जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, अल्डिहाइड जो आहे तो प्रेझेंट आहे. अँड अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन बाय द फेलिंग सोल्युशन अँड Cu2+ आयन इज रिड्यूस टू द Cu+ आयन. अँड इट मे बी नोटेड दॅट अल्फा हायड्रॉक्सी किटोन अल्सो गिव्ज धीस टेस्ट इज पॉझिटिव्ह. आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये फेलिंग सोल्युशन काय असते. यांनी काय म्हटलं आहे की अल्डिहाइडला आपण बॉईल करणार आहोत फेलिंग सोल्युशनसोबत. आता हे जे फेलिंग सोल्युशन आहे ते दोनचं कॉम्बिनेशन आहे, फेलिंग सोल्युशन A+ फेलिंग सोल्युशन B, दोन्ही मिळून आपल्याला बनत असते फेलिंग सोल्युशन. आता फेलिंग सोल्युशन A कशाला म्हणणार,
ज्यावेळी आपण कॉपर सल्फेट घेणार आहो इन H2SO4 CuSO4 इन H2SO4 म्हणजेच कॉपर सल्फेट इन सल्फ्युरिक ॲसिड, त्याला आपण म्हणणार आहोत फेलिंग सोल्युशन ए. अँड फेलिंग सोल्युशन बी म्हणजेच सोडियम पोटॅशियम टार्टारेट जे आहे आपण NaOH घेत असतो त्याला आपण फेलिंग सोल्युशन बी म्हणत असतो. दोघांना फेलिंग सोल्युशन ए आणि बी दोघेही कंबाईन करून आपण हे फेलिंग सोल्युशन जे आहे अल्डिहाइड्समध्ये ॲड करणार, त्याला आपण बॉईल करणार हॉट वॉटर बाथमध्ये आणि ज्यानुसार आपल्याला जे आहे रेड प्रेसिपिटेट क्युप्रस ऑक्साईडचे मिळणार, म्हणजेच काय असते विच कॅन बी गिव्ज द फेलिंग टेस्ट पॉझिटिव्ह, म्हणजेच त्या ठिकाणी तो ग्रुप जो आहे तो प्रेझेंट आहे. इथे या ठिकाणी यांनी एक जनरल रिॲक्शन दाखवली आहे अल्डिहाइड्स RCHO अल्डिहाइड मध्ये आपण फेलिंग सोल्युशन टाकला आहे की याच्यामध्ये ट्वाईस Cu2++5OH बॉईल केला आहे आपण वॉटर बाथमध्ये. आपल्याला इथे अल्डिहाइडचं कन्वर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पाहायला मिळत असते आणि इथे जे आहे आपल्याला क्युप्रस ऑक्साईडचे जे आहे रेड प्रेसिपिटेट जे आहे ते फॉर्मेशन मिळत असते आणि रेड प्रेसिपिटेट मिळाला म्हणजेच काय झालं आपली टेस्ट जी आहे ती या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. आता जे आहे आतापर्यंत आपण टेस्ट पाहिल्या वेगवेगळ्या अल्डिहाइड्सचा ज्याच्यामध्ये आपण स्किप टेस्ट टोलन टेस्ट फेलिंग टेस्ट पाहिली. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत लॅबोरेटरी टेस्ट फॉर द किटोनिक ग्रुप. किटोनिक ग्रुप आणि अल्डिहाइडिक ग्रुपमध्ये फरक आहे आणि डिफरन्स जो आहे का बरं आहे कारण की किटोनिक ग्रुपमध्ये फ्री हायड्रोजन ॲटम प्रेझेंट राहत नाही की ज्यामुळे त्याचं अल्डिहाइडचं जसं कन्वर्शन आपण म्हटलं आहे की किटोन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होत असते सेम इथे किटोनिक ग्रुपमध्ये होत नाही म्हणून त्याचा टेस्ट थोडा वेगळा आहे. तर आपण याच्यामध्ये एक टेस्ट पाहणार आहोत लॅबोरेटरी टेस्ट फॉर द किटोनिक ग्रुपमध्ये टेस्ट विथ द सोडियम नायट्रोक्रुसाइड टेस्ट. ठीक आहे, याची जी रिॲक्शन होत असते ती सोडियम नायट्रोक्रुसाइडसोबत होत असते. कशी होणार आहे ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा वेन अ फ्रेशली प्रिपेअर्ड म्हणजे जस्ट आपण सोल्युशन जे आहे नायट्रोक्रुसाइड तयार करायचं आणि ते ॲड करायचं खूप दिवसाचं तयार केलेलं जसं आपण NaOH वगैरे सोल्युशन किंवा SCL असते तसे बाकी सोल्युशनसारखे हे घेणार नाही आपण ते फ्रेशली प्रिपेअर्ड करणार. वेन अ फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोक्रुसाइड सोल्युशन इज ॲडेड टू अ किटोन आपण त्याला किटोनमध्ये ॲड केलं मिक्सर इज शेकन वेल अँड बेसिडिफाईड म्हणजे आपण याच्यामध्ये एखादा बेस ॲड केला बाय ॲडिंग द सोडियम हायड्रोक्साईड सोल्युशन. आता बेस ॲड करण्यासाठी आपण जे आहे याच्यामध्ये NaOH सोडियम हायड्रोक्साईड म्हणजे NaOH ड्रॉप बाय ड्रॉप याच्यामध्ये आपण ॲड केला. रेड कलर इज अपिअरन्स इन द सोल्युशन विच इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ द किटोनिक ग्रुप म्हणजे कार्बोनिल ग्रुप जो आहे RC OR तो आपल्याला या ठिकाणी मिळत असते. इन शॉर्ट पहा किटोनिक ग्रुपसाठी सोडियम नायट्रोक्रुसाइडची जी टेस्ट आहे ती कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळत असते. आपण काय करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा किटोनिक सोल्युशन जे आहे आपलं ते घेणार त्याच्यामध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड नायट्रोक्रुसाइड सोल्युशन टाकणार त्याला व्यवस्थित शेक करणार त्या मिक्सरला आणि शेक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये NaOH त्याला बेसिक जे त्याला नेचर देण्यासाठी बेसिक करण्यासाठी आपण NaOH ड्रॉप बाय ड्रॉप ॲड करणार आणि ड्रॉप बाय ड्रॉप ॲड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जो आहे त्याचा रेड कलर सोल्युशनचा मिळतो आणि रेड कलर प्रेझेंट टाईम म्हणजेच काय आहे इट कंटेन्स द किटोनिक ग्रुप इज प्रेझेंट. नाव हियर दिस इज द जनरल रिॲक्शन फॉर धीस दॅट इज CH3CO CH3 ॲसिटोन की जो एक किटोनचा आपण एक सांगितला आहे आपण याच्यामध्ये जे आहे याला बेसिक करण्यासाठी इथे OH NaOH दाखवला आणि आपल्याला इथे आहे CH3CO CH2- + H2 हे जे आहे सोडियम नायट्रोक्रुसाइड आयन आहे आणि याच्यानुसार जे आहे रिॲक्शन होऊन आपल्याला जे आहे हा जो एक रेड कलर कॉम्बिनेशन मिळत असते आणि हा जो रेड कलर कॉम्बिनेशन जे आहे ते किटोन दाखवत असते म्हणून आपण म्हटलं आहे की व्हेन इट कॅन बी गिव्ज द रेड कलर दॅट मीन्स इट कंटेन्स द किटोनिक ग्रुप इज प्रेझेंट. नाव द अनायन ऑफ किटोन इट इज फॉर्म बाय द अल्कली रिॲक्ट्स विथ द नायट्रोक्रुसाइड आयन टू फॉर्म द रेड कलर कॉम्प्लेक्स विच इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ द किटोनिक ग्रुप म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की हे जे किटोनिक ग्रुप्स आहे त्याच्यामध्ये जे नायट्रोक्रुसाइड आयन्स आहे त्याच्यामुळे आपल्याला जो आहे रेड कलर जो आहे तिथे मिळत असतो. आता अशा प्रकारे जे आहे आज आपण वेगवेगळ्या लॅबोरेटरी टेस्ट पाहिल्या आहे अल्डिहाइड्स अँड किटोन्स विच इज यूजफुल फॉर द डिफरेन्शिएशन ऑफ द
अल्डिहाइड्स एंड किटोन्स। म्हणजे जर तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये दोन कंपाउंड दिले, नेमकं तुम्हाला त्याच्यातलं कोणतं अल्डिहाइड आहे कोणता किटोन आहे हे जरी माहीत नसेल, तरी तुम्ही या टेस्ट परफॉर्म करून इझिली त्या दोघांमध्ये डिफरेंशिएट करू शकता। आय होप ऑल ऑफ यू इट अंडरस्टँड व्हेरी वेल। थँक्यू।